पौर्णिमेला फक्त 2 दिवस राहिलेत. आपण लवकरात लवकर या लखोट्यातल्या ओळींचा विचार करून पुढे काय करता येईल ना ते बघितलं पाहिजे हा बाबा. हे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण लखोट्यातल्या ओळी आमच्या लक्षात नाही आहेत. पण माझ्या बरोबर लक्षात आहेत. कसं काय? कारण मंत्र किंवा आपल्या बाबतीतच्या गोष्टी आमच्या लक्षात राहत नाहीत, तर ते तुझ्या कशा लक्षात राहतील? अगं, कारण आपण हुकलेले नाग आहोत, ती नाही. आपल्याला मिळालेला मंत्र आपण गमावून बसलो. पण तिच्यासाठी हा मंत्र पहिल्यांदाच मिळणार आहे. जुई, तू बोल बघू मंत्र. तुझा मंत्र तुझा पाशी, आठवेल तुला पौर्णिमेच्या दिवशी. पूर्वजांशी तुझ्या घट्ट गाठी, मंत्र नेहमी त्यांच्या पाठी. बाबा, या लखोट्यातल्या ओळींचा अर्थ काय असेल? हॅलो हॅलो बाबा, नवीन वर्षाचं कॅलेंडर. वा गंधार, तुला सांगितलेलं काम तू आठवणीने केलंस. मग बाबा, मी नवीन वर्षात संकल्पच केलाय, सगळी कामं आठवणीने आणि वेळच्या वेळी करणार, म्हणून हे कॅलेंडर वेळच्या वेळी आणलेलं आहे. हो, स्वराच्या वयानं कव्हर्स घालायचे आणलीस? हा, म्हणजे काय माहित का प्राजक्ता, ती सगळी स्टेशनरीची दुकानं आता बंद आहेत. पण काय नाही, संध्याकाळी दुकान उघडलं की मी लगेच आणीन ना. बरं, नवीन वर्षाचं स्वागत झालं, पण घरात नवीन माणूस येणार आहे त्याच्या स्वागताचं काय? साखरपुडा तोंडावर आलाय, कामाला लागा. सगळी कामं होत आली आहेत. हो, सगळी कामं झाली आहेत. हा मग, नातेवाईकांना आमंत्रण गेली का? ती जातील 2 दिवसात. येणारी लोक किती, त्यांची राहायची व्यवस्था कुठे करायची, हे सगळं ठरलं? हे कधी ठरवणार? माझे शब्द मी मागे घेतो. गंधार आला, चला रे नातेवाईकांची लिस्ट काढायला घ्या. बाबा, आई, मी काय म्हणतोय? तू ऑलरेडी लिस्ट काढली असणार बरोबर. बघ, एवढं ना सगळे काम झाली आहेत. झालं तुमचं? बोलू मी? गो अहेड. आई, मी काय म्हणतोय, साखरपुडा आपण घरच्यांमध्येच करूया ना. नाही म्हणजे लग्न आपण करूया, तू म्हणतेस तसं थाटामाटात, पण साखरपुड्याला कशाला सगळे? अरे, आपल्या घरात खूप दिवसांनी मंगल कार्य आहे. बरोबर आहे ना, मी कुठे नाही म्हणतोय, म्हणजे हा सगळा थाटमाट आपण लग्नात करूया ना, पण आता आपल्या सगळ्यांचीच घाई होईल. जुईच्या घरच्यांनी असं सांगितलंय का? नाही ग वहिनी, मला असं वाटतंय. आणि जर आपल्या सगळ्यांनाच मान्य असेल तर जुईच्या घरच्यांशी बोलूया ना आपण. ठीक आहे, पण माझं असं म्हणणं की आपण जे काही ठरवू ना ते तिच्या घरी पण आधी विचारलं पाहिजे. आला, तुला वाटतंय तर ठीक आहे, पण लग्नाला मी ऐकून घेणार नाहीये. लग्न हे थाटामाटातच होणार. चालेल ना, हवं तर आपण डेस्टिनेशन वेडिंग करूया. हे काय ते तुम्ही बघा, पण मी माझ्या मुलाचं लग्न थाटामाटातच लावणार. तू म्हणशील तसं. काय झालं बाबा? अरे काहीतरी बोल ना तू. थांब ना, मला जरा विचार करू दे. एक आयडिया आहे, बोलू. बोल बोल बोल. आपण आपल्या मूळ गावातल्या कोणाची तरी मदत घेतली तर? बाळा, ती जर मदत मिळाली असती तर मंत्र मिळवणं आपल्याला सोपं गेलं नसतं का? मी रिक्वेस्ट केली तर? काय सांगणार आहेस? मला एका मनुष्याशी लग्न करायचंय आणि त्यासाठी मला मंत्र हवाय असं. अमृताला आणि मला तुझ्या बरोबर बघितलं ना तरी ते लोक मागे हटतील. अरे बाबा, एवढं काय गोडं मारलेत तुम्ही त्यांचं? अरे मारलेलं नाहीये, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. ती नागकुळातली बदला घेण्याची प्रथाच आम्ही अमान्य केली. कधीतरी पूर्वजन्माचा बदला घेण्यासाठी आता या जन्मात कोणाचा तरी जीव घ्यायचा, जीवानिशी मारायचं, हे काही पटलं नाही का मला? मी तोंडावर ठणकावून सांगितलं सगळ्यांना. मग ते काय बोलले? बोलले काहीच नाही, त्यांनी हाकलून काढलं आम्हाला.
हद्दपार केलं, बहिष्कृत केलं कम्युनिटीतून. आता काही हितचिंतक नागमंडळी आहेत जे आपल्याला त्यांच्या त्यांच्या परीनं मदत करतात. अगं त्यांच्याचमुळे तो लखोटा मिळाला ना आपल्याला. आभारे लखोटा तर मिळालाय, पण त्यात सुद्धा कोडच आहे ना. पण आपण त्या कोड्याची उकल करूया ना. तू बोल बघू एकदा त्या ओळी. बोल बोल. तुझा मंत्र तुझ पाशी आठवेल तुला पौर्णिमेच्या दिवशी, पूर्वजांशी तुझ्या घट्ट गाठी, मंत्र नेहमी त्यांच्या पाठी. म्हणजे झुईली, त्या पहिल्या ओळींचा अर्थ असा आहे की तुला ऍक्च्युअल मंत्र पौर्णिमेलाच मिळणार आहे आणि त्याकरता तुलाच प्रयत्न करायचा आहे. पूर्वजांशी तुझ्या घट्ट गाठी. बाबा मला सांग, आपल्याकडे पूर्वजांच्या अजून कुठल्या आठवणी आहेत? या फोटोंशिवाय काहीच नाही. पूर्वजांशी तुझ्या घट्ट गाठी, मंत्र नेहमी त्यांच्या पाठी. पूर्वजांशी तुझ्या घट्ट गाठी. बाबा पूर्वजांच्या या एवढ्याच आठवणी आहेत ना आपल्याकडे? हो बरोबर. मंत्र नेहमी त्यांच्या पाठी. या फोटोत, म्हणजे या फोटोत असणाऱ्या व्यक्ती किंवा गोष्टी ह्यात काही असेल असं वाटतंय का तुला? बाबा मंत्र नेहमी त्यांच्या पाठी म्हणजे या फोटोंच्या पाठी. बाबा या फोटोच्या पाठी नक्कीच काहीतरी आहे. आपण बघूया. बाबा आजोबा जुई, हे बघ. इतर फोटोच्या मागे काहीच नव्हतं, तर आजोबांच्या फोटो मागे हा कागद आहे. पूर्वजांशी तुझ्या घट्ट गाठी, मंत्र नेहमी त्यांच्या पाठी. या ओळीचा अर्थ म्हणजे आपल्याला या कागदापर्यंत पोहोचण्याचा इशारा तर नसेल. कदाचित या कागदावरच मंत्र असेल. हे बघ, आत्ता तरी आपल्याकडे बाकी काहीच नाहीये, त्यामुळे यातच काहीतरी सापडते का बघूया. बंद कर ती बॅटरी. बाबा बॅटरी घे. ही बॅटरी द्यायची पद्धत आहे का? सॉरी. सुराग मिला क्या? नाही ना, लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तू बॅटरी ऑन करू ना या कागदावर धरून ठेव. मी बघतो. बाबा आपण त्या वाक्यांचा अर्थ बरोबर लावलाय ना, की आपणच आपली समजूत करून घेतलीये. हे बघ बाळा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणं एवढं आपल्या हातात आहे, बाकी सगळं तो बघेल. त्यानेच तर सगळा घोळ घातलाय ना आपल्या आयुष्यात. ए त्याला कशाला नाव ठेवतेस? घोळ कुणी घातला असेल ना तर तो तुझ्या प्रेमाने घातलाय. म्हणजे तुझं आलापूर प्रेम आहे की नाही?
उद्या त्याच्या घरी गेल्यानंतर तुला कसला त्रास व्हायला नको म्हणून आपण हा मंत्र वगैरे शोधतोय की नाही. अच्छा, म्हणजे माझ्या प्रेमामुळे ही उठाटेव करायला लागते असंच ना? प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असत. दाखव बॅट. दुर्बीण आणू का? दुर्बीण ऑप्शन चांगलंय. जुई, कैलास, तो मंत्र जसा आपल्यासाठी महत्वाचा आहे तसंच त्याचं महत्व आपल्या नाग लोकात सगळ्यांना माहिती असणार ना? अर्थात तो मंत्र महत्वाचाच आहे. अरे मग एवढी महत्वाची गोष्ट आपल्या विरोधात असलेले लोक आपल्याला कशी मिळू देतील? म्हणजे आई, तुला काय म्हणायचंय? अगं, कोणीतरी आपली मस्करी केली असं मला वाटतंय. डोंट वरी जुई, मला अजिबात असं वाटत नाहीये. कशावरून? मस्करी करणारा माणूस निळ्या डोळ्यांनी वाचता येईल असा लखोटा पाठवेल, एवढे कष्ट घेईल तो, एवढं प्लॅनिंग वगैरे करेल. तू असं बोलतेस जसं काही एखाद्या मनुष्याला माहिती आहे की इथे बुवा इच्छाधारी राहतात, आपण त्यांच्या ऍड्रेसवर लखोटा पाठवून मस्करी करूया म्हणून. हे बघ, मला चांगलं माहिती आहे, मी ज्या माणसाला संपर्क साधला होता तो आपल्यासारख्यांची मदत करतो. अगं बाबा, प्रॉब्लेम सुटला. कसला बाबा? जसा हा लखोटा डोळे निळे झाल्यावर वाचता आला तसंच या कागदावर असं काहीतरी लिहिलेलं असेल किंवा तो मंत्रच असेल जो डोळे निळे झाल्यावर वाचता येईल. एकदम करेक्ट. आई साहेब, गये ओरडायला काय झालं? कोणी कोणाला पळवून नेत आहे का? पळून नेऊ शकतात. आता धून पेपरामध्ये चड्डी बनियन गँग विषय लई लिहून येत आहे बरं का? तुला पळवून नेणारा धडधाकट राहील का? मला पळून न्यायची हिंमत कुणाची आहे? पण हे दागिने पळून नेऊ शकतात. अरे, हे दागिने तुझ्याकडे कसे आले? मला बाबा गेट जवळ भेटले होते, ते तुमच्याकडे द्यायला सांगितलेत. ह्यात पॉलिश केलेले दागिने आहेत. मग ते कुठे गेले? ते म्हणले मी बाजारात फेरी मारून येतो. बर प्राजक्ता, ते दागिने पॉलिश करून आलेत, ते बघ नीट झालेत का? हो. बर संध्या, तो गॅस जरा बंद कर ना. बर बर. केला गॅस बंद. तो आई साहेबांचा बुकुळ्यार आहे ना? आई साहेबांचा नाही, जुई बाई साहेबांचा. त्यांना दिलाय ना हा हार? हो का? मग तो इथं कसा? कसं आहे ना संध्या, जी वस्तू ज्याच्या हक्काची असते ना ती त्याच्याकडेच येते. जसा हा बकुळी हार, या बकुळी हारावर या घराचा हक्क आहे, त्यामुळे तो या घरातच येतो. तो बकुळीहार जुई सोबतच या घरात येईल, जुईला हक्काने या घरात आणून तिच्याच हक्काचा आहे तो. सगळे दागिने व्यवस्थित पॉलिश झालेत, बकुळीहार सुद्धा आला. तो बकुळीहार घेऊन जुईकडे जा, साखरपुड्याला तिला घालायचा आहे तो. ओके, लगेच जातो. आलाप दादाला तर कारणच मिळालं. हो, मग तू जा हार घेऊन. नको बाबा, चड्डी बनियन गँग माझ्याकडून चोरून येईल ना. संध्या, तू आणि तुझा अंदाधुंद होईन. आई लगेच आवडतो आणि निघतो. हो हो, पैसे द्या, मी ब्यावरते. हे सुईला या घरात हक्काने कोणीही आणू दे, पण माझे हक्क मी सुईला देणार नाही, ते माझेच असतील.
मला अजूनही वाटतंय की या कागदावर खरंच काहीतरी लिहिलंय जे डोळे निळे झाल्यावर वाचता येईल. अमृता, अगं पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? आई, मला एवढंच माहितीये की तो मंत्र साखर पुड्याच्या आधी मिळणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन. जुई, त्या मंत्राचं महत्व मलाही कळतंय पण मला विश्वास बसत नाहीये की तो एवढ्या सहजासहजी मिळेल. अगं आई, या कागदावर मंत्रच असेल किंवा दुसरं काहीतरी हे आपल्यालाही माहित नाहीये. कदाचित काही नसेल. अरे बी पॉझिटिव्ह, बघूया तरी काय लिहिलंय. सॉरी बाबा, मी बघते. पटकन बात. काय लिहिलंय बघ. काही कळते? अरे ओ भोलेजी बाबा, ठीक आहे. भोलेजी, भोले साहेब, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. भोले साहेब. अरे पांडा, तू कशाला आलायस? काय बोले? अरे म्हणजे तू कसा काय आलास पांडा? नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दुकान बंद नाही का तुझं? तेच तो सांगतो आहे, नवीन वर्षाचा शुभेच्छा द्यायला आलो आहे. हे घ्या. हा हे घ्या. पेढा देऊन शुभेच्छा? नाही नाही, नवीन वर्षाचा पेढा नाही आहे. पेढा तो वेगळ्या गोष्टीसाठी आहे. हा ठीक आहे. मी तो काही सांगितला पण नाही वाहिनी. ठीक आहे, कसा बोलतो आहे तुम्ही? हे पांडा, अरे काय ते लवकर बोल ना. ते आमच्या जो माताजी आहे बिल्लू राणी, ते आम्हाला बोलला नवीन वर्षाचा काही तो नवीन कर. तुम्ही साधीच करून टाकला. अरे वा, कॉंग्रेस कॉंग्रेस. जात वाहिनी, माझ्या बायकोचं नाम नाही विचारणार का? सांग बाबा लवकर. मला नाम घ्यायला लाज वाटत आहे. मग विचारायला कशाला सांगताय पांडेजी? मंचली. एकदम मॉडर्न नाम आहे ना. जुईताईला कळणार. जुईताई. जुईताई अशा का बसला आहे? नवीन वर्ष आहे ना म्हणून. म्हणून मीठ समोर ठेवून बसला आहे. ते व्रत आहे मिठाच, ते सोडायला बसली. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोडायचं असत. असला कसला व्रत आहे? मी तो पहिल्यांदा ऐकतो आहे. तू एकदा आमच्या गावाला चल, तुला दाखवतो मी. नाही नाही, तुमच्या गावातले लोक बोलतील यांनी इथे पण घुसखोरी केला. जोग केला. हा जुई ताईचा पेढा. तिचा व्रत संपला की तिला पण देऊन टाका. चला. जुई, तू वाच, मी आलो दरवाजाला. तुला काय दिसतंय ना ते मोठ्याने बोल, म्हणजे तू विसरलीस तरी आमच्या लक्षात राहील. अरे पण आपल्या लक्षात राहणार आहे का? आपण प्रयत्न करू ना लक्षात ठेवण्याचा. तू लवकर कर, त्या मिठाच्या स्पर्शामुळे तू कुठल्याही क्षणी नाग रूपात येशील. तू नाग होण्याआधी आपल्याला कळायला हवं काय लिहिलंय ते. हॅपी न्यू इयर. स्माइल प्लीज. चलो.
मी बघतो. वाच वाच लवकर. अमृता आधा पाल अगं ते वाच ना पटकन, नाहीतर लप तरी तू नागरूपात येतेस. दिसतंय का त्याच्यावर? तू इथे कसा काय आलास? म्हणजे? अरे म्हणजे आपण काल रात्रीच भेटलो ना, आणि तू पुन्हा इथे कसा काय आलास? दिसते का काही वाजता येतोय? सूर्य कप खवले चमकतात तुझ्या अंगावर. आई